काम फोटो फोटो काढून करून झालं साहेब. साहेब तसं काहीच नाही, माझे दादा मित्र आहे सध्या, दादाला फोन लावतो मी. थांबा नाही ना थांबा ना साहेब, मी फोन लावतो काल याला सोडून दिला म्हणून तो आज काम दाखवतोय इथे. फोटो काढून देऊ गाडी कुठे येते सर. इथे पोलिसांसमोर केलेला कुठलाही नॉन कॉग्निजेबल ऑफेन्स हॅज टू बी कन्सिडर्ड ॲज अ कॉग्निजेबल ऑफेन्स. अजून गुन्हा नोंदवलेला नाही, गुन्हा कधी नोंदवणार हा आमचा साधा प्रश्न आहे. आणि मी सांगतो की हा गुन्हा नोंदवला जाणार नाही. आज तुम्ही माझ्या ट्विटर हँडलवर बघितलं असेल की दादा भुसे माननीय मंत्री हे मालेगावात एका दोन पोरांना मारतानाचा व्हिडिओ समोर आलेला आहे. अश्लील शिवीगाळ करतानाचाही व्हिडिओ आहे. त्यांचे दोन साथीदारही मारतायत, पोलीस बाजूला उभे आहेत. पोलिसांसमोर केलेला कुठलाही नॉन कॉग्निजेबल ऑफेन्स हॅज टू बी कन्सिडर्ड ॲज अ कॉग्निजेबल ऑफेन्स. अजून गुन्हा नोंदवलेला नाही, गुन्हा कधी नोंदवणार हा आमचा साधा प्रश्न आहे. आणि मी सांगतो की हा गुन्हा नोंदवला जाणार नाही. माझ्याकडे एक टेलिफोनची क्लिपिंग आहे ज्याच्यामध्ये राष्ट्रवादीच्या युवक काँग्रेसच्या सचिवाला त्यांनी टेंडर भरलं म्हणून टेंडर मागे घे नाही तर गाठ माझ्याशी आहे अशा प्रकारचं काहीतरी वाक्य आहे. ते आता क्लिपिंग येत आहे. प्रश्न असा आहे की मी माझ्या घराच्या इथे मारहाण झाली होती, पोलिसांनी गुन्हा दाखल केला, मला अरेस्ट केलं. हायकोर्टाने सांगितलं पोलिसांचा तपास उत्तम आहे, सीबीआय इन्क्वायरीची गरज नाही, पोलिसांनी तपास संपवलेला आहे, आता पुढे जाऊ द्या. स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यामध्ये मध्यस्थी करून पुढाकार घेऊन आरोपीला वकील देण्यासाठी मदत करून सरकारी वकिलांची 50 जणांची फौज उभी करून मी कसा या प्रकरणात अडकीन याच्यासाठी स्वतः प्रयत्नशील आहे. म्हणजे इतक्या कोट्या मनाचे. अरे एकदा तुमच्याच पोलिसांनी तपास पूर्ण केल्यानंतर तुम्ही हायकोर्टात सुप्रीम कोर्टात खोटा ऍफिडेव्हिट दाखल करता. आणि जो 35 वर्ष तुमच्यापेक्षा सिनियर असलेला मी, मला पोलीस तिथं लिहून देतात की हा सराईत गुन्हेगार आहे म्हणून ऍफिडेव्हिटमध्ये. तुमच्याच पोलिसांनी केलेल्या तपासावरती पोलीस बदलत नाहीत, सरकार बदलत असतं. तुम्ही प्रश्नचिन्ह निर्माण करता की ह्या आधीच्या पोलिसांनी तपास बरोबर केलेला नाही. आणि कोणाच्या सांगण्यावर नव्हतं, ऍफिडेव्हिट आयोली करायचं असतं. इथे ऍफिडेव्हिट डीसीपी करतो. जो मला नाही लागला तोच नाही दादा भुसेंना लागला पाहिजे. आतापर्यंत गुन्हा का दाखल झाला नाही हा आमचा साधा सुद्धा प्रश्न गव्हर्नमेंटला आहे. सुप्रीम कोर्टाने ताशे मारले काय फरक पडत नाही. एनआयटीच्या प्रकरणात मुख्यमंत्र्यांना स्वतःला हायकोर्टाने रोखलं काही फरक पडत नाही. नैतिकतेच्या जबाबदारीवरती इथे अंतुलेंनी राजीनामा दिला, इथे निलंगकरांनी राजीनामा दिला, इथे मनोहर जोशींनी राजीनामा दिला. आपल्यावरती टीका होते म्हणून विलासराव देशमुख, आर आर पाटील यांनी राजीनामा दिला. आदर्श प्रकरणात कोर्टाने काही सांगितलं नसता नैतिकतेची जबाबदारीवर अशोक चव्हाणांनी राजीनामा दिला. अशी एक परंपरा आहे महाराष्ट्राची की राजकारणाचं नैतिक अधिष्ठान हे भ्रष्ट होऊ नये, हे खालवू नये म्हणून चांगल्या चांगल्यांनी मोठ्या मोठ्या पदावरनं राजीनामा दिले.
इथे तर तुमच्या कोर्टाचे ताशेरेच दिसत आहेत. काय करणार तुम्ही? महाराष्ट्राचं महाराष्ट्राचं उत्तर मागताय ना, कारण आतमध्ये आम्हाला उत्तर मिळत नाही. माननीय अध्यक्ष महोदय बोलू देत नाही. नशिबाने तुम्ही लोक आहात म्हणून महाराष्ट्राला यांची सगळी कळतायत, यांची थेर, यांची पाप. मला पुरावे द्या त्याच्यावरही बोलू. मला जे माहित नाही ते मला. कल मालेगाव में दो लड़कों को गाली दे के महाराष्ट्र के मंत्री इन्होंने मारपीट की. हमारा सीधा और साधा सवाल है, गुनाह की नोंद कब होगी? उनके साथीदारों ने भी पीटा है. ये मैं क्यों कह रहा हूं कि मेरे घर के बाहर मेरा नग्न चित्र एक ने डाला था, उसके वजह से चिढ़ के मेरे कार्यकर्ताओं ने कुछ उसको किया था. हालांकि उसके कंप्लेन में मेरा नाम ही नहीं था. 10 दिन के बाद जब लोगों को मिला तो उसने अपना स्टेटमेंट बदल के दूसरा स्टेटमेंट दिया, जिसमें उसने ये कहा कि जितेंद्र अवार्ड बोल रहे थे मारो, इधर तो स्वयं मंत्री मारता हुआ दिखाई दे रहा है. अच्छा, मेरे हाईकोर्ट ने पुलिस से कहा कि तुम्हारा तपास बराबर है, सीबीआई की जांच की कोई जरूरत. स्वयं मुख्यमंत्री ने उसमें दखल देके उस लड़के को बुला करके सर्वोच्च न्यायालय में अच्छे अच्छे वकीलों की फौज तैयार करके पुलिस के द्वारा झूठा एफिडेविट देके कि जिस आदमी पे एक भी गुनाह नहीं है, 354 दाखिल हो जाती है क्रिमिनल अमेंडमेंट एक्ट ऑफ 1932 सेक्शन 7 दाखिल हो जाता है, जो मुझे लगता ही नहीं है. एफिडेविट डीसीपी करता है, जो आईओ ने करना चाहिए. सब मजा मजा चालू है. हमको देखना है अभी हमारे ऊपर सीबीआई लगती है तो कम से कम तुम्हारी इंक्वायरी हवलदार तो करने दो. हम तैयार है इंक्वायरी के लिए, पर लेकिन तुम्हारी इंक्वायरी हवलदार करे ऐसा तो कुछ करो. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सरकारच्या दबावाखाली काम करतायत. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये अध्यक्ष स्वतः सरकारच्या दबावाखाली काम करतायत, बोलूच देत नाहीत आम्हाला. मुख्यमंत्री स्वयं मेरे ऊपर खुन्नस निकलते क्यों मुझे मालूम नहीं. मैं मेरे बहुत अच्छे पुराने